18 बिजनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हाईवे टच, मॉल, रिटेल होलसेल मार्केट, कमर्शियल रेसिडेंशियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, 120 स्क्वेअर फूट पासून 3000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे फाड्याने आणि विकत मिळते. मर्यादित काळासाठी ऑफर 1,50,000 पासून व्यापारी गाळे सदनिका उपलब्ध. नियम आणि अटी लागू. संपर्क 85 30 33 34 11. आव्हान प्रति आव्हानापेक्षा जे स्वतःचा पक्ष टिकवू शकले नाही तो का टिकवू शकले नाही याचा त्यांनी विचार केला पाहिजे. त्यांनी स्वतः बाळासाहेबांचे विचार सोडले. काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर ते फरफटत गेले. एवढंच नाही तर बाळासाहेबांना जे अपेक्षित होतं औरंगाबादनं 2.5 वर्षामध्ये साधा ठराव घेऊ शकले नाहीत ते, याचं उत्तर त्यांनी जनतेला दिलं पाहिजे. 2.5 वर्षामध्ये का ठराव घेऊ शकला नाही? ज्याला तुमची सत्ता गेली त्याला तुम्ही ठराव घेतला, त्याला 50% मंत्री त्याला अनुपस्थित होते. स्वतः पवारसाहेब म्हणाले की असा ठराव झाल्याची मला माहिती नाही. याचा अर्थ काय आहे की लोकांना आता तुम्ही दिशाभूल करताय. तुम्ही खोटं चक्क मी सांगतो की खोटं बोलताय. मी आजपर्यंत आदराने कधीही त्यांच्या विरुद्ध एकही शब्द बोललेलो नाहीये. त्यांनी जाहीर करावं की ते खरं बोलतात की खोटं बोलतात. खोटं केवळ लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी ते खोटं बोलतायत ही वस्तुस्थिती आहे. कोणीही त्यांना मुख्यमंत्री पद सोडायला सांगितलेलं नव्हतं. सगळे आमदार सांगत होते की तुम्हीच मुख्यमंत्री रहा, फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडा. आणि बाळासाहेबांपेक्षा काँग्रेस राष्ट्रवादीचे विचार त्यांना अधिक जवळचे वाटत असतील तर त्यांनी बाळासाहेबांच्या विचाराला सोडलं आणि ते गेले स्वतःहून काँग्रेस बरोबर. त्याची शिक्षा त्यांना मिळालेली आहे. त्यांनी विचार करावा की बाळासाहेबांचे विचार जास्त जवळचे आहेत की काँग्रेस राष्ट्रवादीचे विचार जास्त जवळचे आहेत, पवारसाहेब आणि सोनिया गांधी जास्त जवळचे आहेत की बाळासाहेबांचे विचार जास्त जवळचे आहेत, हे त्यांनी सांगितलं पाहिजे. आणि ते एवढं खोटं बोलतात की ते स्वतः भाजप बरोबर पुन्हा एकदा आघाडी करणार होते. तसं मोदी साहेबांशी बोलून ते महाराष्ट्रामध्ये आलेले होते आणि आल्याबरोबर त्यांनी शब्द फिरवला. हा शब्द फिरवणं ही बाळासाहेबांची परंपरा कधीच नव्हती. आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांचं जे एकमेव स्वप्न होतं, बाळासाहेबांनी दुसरं कुठलंच स्वप्न बघितलेलं नव्हतं की एकदा मला भारताचं पंतप्रधान करा, मी 370 कलम रद्द करेन, हे बाळासाहेबांचं स्वतःचं वाक्य आहे. आणि ते पूर्ण केलं मोदी साहेबांनी. आणि मोदी साहेब किती आदराने बाळासाहेबांच्या बद्दल बोलतात हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. बाळासाहेबांच्या बद्दल आदर असल्यामुळे उद्धव साहेबांना अतिशय चांगली वागणूक त्यांनी दिलेली होती. आणि असं असताना सुद्धा हा सगळा निर्णय उद्धव साहेबांनी स्वतः घेतलेला आहे. महाराष्ट्राच्या जनतेला ते चक्क खोटं सांगतायत हे मी अगदी देवाला स्मरून सांगतो, हे सगळं खोटं आहे. भाजपने आणि आदरणीय मोदी साहेबांनी अतिशय चांगली वागणूक ही उद्धव साहेबांना दिलेली होती. उद्धव साहेबांनी स्वतः कबूल केलेलं होतं की माझ्याकडून ही युती करण्यामध्ये चूक झालेली आहे. कारण त्यांना सुद्धा जाणीव झालेली आहे की राष्ट्रवादी आणि काँग्रेस त्यांचा पक्ष सोडा संपवायला निघालेले होते, परंतु त्यातून ते बाहेर पडू शकले नाही. हे एक दुर्दैवाने ते घडलं. मी असं म्हणत नाही की ते आमचे नेते आहेत, त्यांच्याबद्दल आदर आहे, परंतु तुम्ही खोटं सांगत फिरू नका, खोटी सहानुभूती मिळवू नका, एवढी त्यांना नम्र विनंती. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल.